माणसाने किती जरी पैसा कमवला तर त्याची कधीही शांती होणार नाही. न वित्तेन तर्पण यो मनुष्यो, माणसाची पैशाने कधीच शांती होत नाही, होत पैशाने शांती. मग तो पैसा कमवून व्यर्थ आहे. काय कमवा? प्रेम कमवा. ते प्रेम माझ्या ज्ञानोबरायांनी कमवलं. आज 750 वर्ष झालं ज्ञानोबरायांची कीर्ती अजरामरे. ते प्रेम जगद्गुरु तुकोबरायांनी कमवलं. आज 400+ वर्ष होऊन गेली त्या तुकोबरायांची कीर्ती अजरामरे. माझ्या भगवान बाबांनी देखील ते प्रेम कमवलं, त्याची देखील कीर्ती आज अजरामरे महाराज. ते प्रेम आपण कमवायला शिकलं पाहिजे भगवंताकडून. ते प्रेम संतांनी मिळवलं म्हणून आपण संतांच्या संगतीत राहायचं महाराज. आणि आमच्यापेक्षा महाराज ही फेटेवाली जी जुनी मंडळी आहेत, ही मंडळी खूप भाग्यवान आहे. व आम्हाला यांच्याकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं हो, तर भगवान बाबांकडे पाहिल्यानंतर किती समाधान. म्हणजे ही मंडळी इतकी प्रेमाची महाराज, का तर संतांचा सहवास लाभलेला आहे. आणि महाराज मला जर आत्ताच्या काळात कुणी विचारलं, बरं का अशोक महाराज, अण्णा कुणी जर विचारलं मला का हो चैतन्य महाराज, तुम्ही आज महाराष्ट्रभर कीर्तनकार म्हणून फिरता, तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कीर्तन करता, प्रवचन करता, सगळं काही लोकांना संतांच्या संगतीविषयी सांगता, मग या संतांच्या संगतीविषयी सांगता सांगता तुम्ही कधी संतांना भेटलायत का? तुम्ही कधी एखाद्या साधूला भेटलाय, त्याच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला सुख उभं बघायला भेटलंय का? तर मी त्याला छाती ठोकपणे हो म्हणून सांगेल. अरे मी ज्या साधूच्या संगतीत राहिलो, त्यांना न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री म्हणतात, त्यांच्या संगतीमुळे, त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे आमच्यासारखी दगडासारखी असणारी मुलं आज तुमच्यासारख्या समाजासमोर कीर्तन करतायत. हे त्यांनी दिलेली त्यांचा आमच्यावरती असलेला कृपा आहे, त्यांचे आमच्यावरती असलेलं हे वरदान आहे. हे शास्त्री महाराजांनी घडवल्यामुळे आज आमच्या मुखातून हे उद्गार येत आहेत. नाहीतर आमची काय योग्यता आहे, आमच्यात काय विशेषता आहे? हे फक्त आणि फक्त संतांच्या जवळ, साधूच्या जवळ गेल्यामुळे आमच्या हातून, आमच्या मुखातून ते उद्गार येत आहेत. नाहीतर आमच्या ह्या मुखाची किंवा आमच्या ह्या शरीराची या वयामध्ये हे उद्गार येणं हे काही एक योग्य नाही महाराज. ही फक्त आणि फक्त संतांची कृपा आहे, ही साधूची कृपा आहे. आणि ह्या सध्याच्या काळात, ह्या सध्याच्या काळात ज्ञानेश्वरी असेल किंवा आपला वारकरी संप्रदाय असेल, याचा सगळ्यात एक प्रमुख व्यक्ती म्हणून आपले शास्त्री बाबा नेतृत्व करत आहेत. हे आपला अभिमान आहे महाराज, आपला अभिमान आहे हा. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, आपण त्यांना पाहतोय, पाहतोय आपण त्यांना. हे आपलं भाग्य आहे महाराज आपल्या सगळ्यांचं. आणि हे सगळ्यांच्या, तुम्ही आमच्या सगळ्यांच्या प्रेम प्रेमापोटी आज महाराज महाराष्ट्रात आळंदीनंतर ज्ञानोबरायांचं सगळ्यात मोठं मंदिर भगवानगडावर व्हायला लागलं. त्याच्यापेक्षा अजून ही माऊलींचा आशीर्वाद तिथून चालत आलेली आपली ही परंपरा आहे महाराज. आणि त्या परंपरेचे आपण पायिक आहोत हा आपला सगळ्यांचा स्वाभिमान आहे. आणि सर्वांनी आपण त्या भगवान बाबांच्या चरणावरती फक्त आणि फक्त आज मागणीपर अभंग आहे त्या दिवशी आपण फक्त आणि फक्त ह्या सप्ताहाच्या सांगता दिवशी भगवान बाबांच्या चरणावरती परस्परामध्ये असणारं प्रेम वाढावं एवढीच मागणी करायची. एकमेकांमध्ये प्रेम वाढावं एवढीच मागणी करायची. कारण सध्याच्या जगामध्ये बाप्पा जर सगळ्यात जास्त काही गरज असेल तर ती फक्त आणि फक्त प्रेमाची. कारण राष्ट्रामध्ये जे युद्ध चालू आहेत, विदेशामध्ये लांब एवढ्या देशांमध्ये युद्ध चालू आहेत, तिथून देश पातळीवरती परस्पर राज्यांमध्ये एकमेकांविषयी द्वेष चालू आहे, राज्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये द्वेष चालू आहे, जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्यांमध्ये द्वेष चालू आहे, तालुक्यामध्ये गावागावामध्ये द्वेष चालू आहे, गावामध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये द्वेष चालू आहे, गल्ल्या गल्ल्यामध्ये भावकी भावकीमध्ये द्वेष चालू आहे. का? तर कुठे ना कुठेतरी प्रेमाची कमी पडते. पैशाची कोणालाच कमी नाही आहे, सगळ्याकडे भरपूर प्रमाणात पैसा आहे. आणि त्या प्रेमाची मागणी जगद्गुरु तुकोबरा 450 वर्षापूर्वी करतायत. किती जगद्गुरु तुकोबरा ॲडव्हान्स असतील विचार करा तुम्ही. त्या काळात, दुष्काळ पडलेल्या काळात, समजा आता जर दुष्काळ पडला असता आणि दुष्काळ पडल्यानंतर तुमच्या घरात फुटी कवडी नाही राहिली आणि तुम्हाला देव भेटला आणि तुम्ही त्याला प्रेम मागितलं असतोय, प्रेम मागितलं असतं तू म्हणले असते देवा एवढं दी सगळं गाव जगलं पाहिजे आपल्या नुसतं फेकलेलं तुकड्या. हा, आपण प्रेम नसतं मागितलं त्याला. त्या काळात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताला प्रेम मागतायत जेव्हा त्यांनी स्वतः सगळं स्वतःजवळचं देऊन टाकलंय, लोकांनी लुटलंय म्हणा देऊन टाकण्यापेक्षा. त्या काळात जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडून प्रेमाची मागणी करतायत. मग ते तुकोबाराय किती श्रेष्ठ आहेत. आणि तुकोबाराय देवाला सांगतात, देवा अरे मी याचक आहे, तुझा काय मी गुलाम नाही किंवा तुझा काय कोणी मी एखादा कृपापात्र आहे किंवा तुझा नोकर नाही आहे, मला फेऱ्या मारायला लावू नको. जसं सरकारी
कामामध्ये तुमची फाईल सारखी फेऱ्या मारत असते, वरच्या टेबलावरून खालच्या टेबलावर, खालच्या टेबलावरून परत वरच्या टेबलावर. जोवर तुमचा खिसा मोकळा होत नाही तोवर फाईल टेबलावरचे फेरे मारित राहते नुसते. मग तसं तुकोबाऱ्या म्हणतात देवा तसं अजिबात इथं चालणार नाही, मला फेऱ्या मारायला लावू नको तू, ह्याच जन्मात काय ते करून घे. हेच अभंगाचं तिसरं चरण. काही देवा आणि मला तू हेल्पाटे मारायला लावू नको, याच जन्मात मला त्या प्रेमाचं सुख देऊन टाक, त्या प्रेमाचा खाऊ मला ह्याच जन्मात देऊन टाक. हे तुकोबार स्पष्टपणे मागणी करताय. आणि महाराज या संतांची संगत किंवा संतांनी दिलेलं आपल्याला हा जो काय मार्ग आहे त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. अहो महाराज संतांच्या मार्गावरती चालल्यानंतर तुमच्या येणाऱ्या पिढ्या चांगल्या मार्गानं चालतील. जसं आपल्या नामसप्ताहामध्ये 28 वर्ष ज्यांनी विण्याची सेवा केली शिष्यराव महाराज, आज त्यांनी जो मार्ग अवलंबला त्यांच्याच पावलावरती ठेवून महाराज आमचे रामचंद्र महाराज विणा घेऊन उभा आहे. संतांनी दाखवलेला मार्ग आहे, त्या मार्गावरती आपण चालत गेलोत ना तर तुमच्या येणाऱ्या पिढी देखील, तुमचं येणारं भवितव्य देखील त्या मार्गानं चालत जाईल. आणि तुम्ही आता जर पैशाच्या मागे चालत गेले तर तुमच्या पिढ्या मग तुम्ही आहेत 80 नंतर ज्ञानोबा तुकाराम बाबा कधी निघणार आहे दिंडी काय. मग अशा प्रकारचं जीवन नसावं आपल्या जीवनात, कुठे ना कुठेतरी संतांचे सहवास असावा, संतांची संगत असावी, जेणेकरून त्या भगवंताचं प्रेम आपल्याला अनुभवायला मिळेल, त्या भगवंताचं प्रेम सुख आपल्याला मिळेल. तुकोबारायत इथे इतक्या स्पष्ट पद्धतीने सांगतायत. आणि जीवन जगत असताना ना एक सोप्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. एक सांगितलं ना तुम्हाला ते चुकावून आला पाहाडी सद्वासिनीच्या, हे एकदा आमला दाना गोष्ट, तुम्ही बघा तुम्हाला कोणत्याच गोष्टीचं दुःख होणार नाही. चुकवायला शिका माणसांना, आणि जोपर्यंत तुम्ही चुकवायला शिकत नाहीत ना तोपर्यंत तुमचं दुःख संपणार नाही. महाराज हे जरा अभ्यास केल्यामुळं, थोडं ज्ञानेश्वरीचं पाठपाठांतर केल्यामुळं काय होतं अण्णा, वाटतं की लोकांना काहीतरी सांगावं, काय लोकांना काहीतरी सांगावं, आणि सांगावं वाटतं म्हणून काय केलं, एका दारुड्याला मी सांगायला गेलो. अभ्यास केलता, थोडं पुस्तकं वाचली होते, म्हणलं सुधारलं तर सुधारला तेवढाच, आणि त्याला सांगायला गेलो, अरे बाबा तुझी दारू पितोयस, त्या दारूमुळे आज तुझं घर उद्ध्वस्त झालंय, तुझे मुलं गावामध्ये उंच मान करून चालू शकत नाहीत, तुझ्या पत्नीकडे बघणाऱ्यांच्या नजरा वाईट आहेत, तुझ्या आईबापांना गावामध्ये ताट मान काढून चालता येत नाही, हे फक्त आणि फक्त तुझ्या दारू पिण्यामुळे होतंय, तू ती दारू सोडून दे. असं तसं तसं मी त्याला बोलत होतो, त्याला समजावून सांगत होतो, बरं का. आणि त्याला समजावून सांगत असताना अचानक त्या दारुड्याचं डोकं फिरलं, माझा आवाज उंच होता अगोदर, त्याने त्याचा आवाज उंच केला, माझा आवाज शांत झाला होता, त्याने त्याचा आवाज वाढवला, आणि तो मला म्हणाला महाराज तुम्ही काय आमच्यापेक्षा परमार्थ करता, म्हणला तुमच्यापेक्षा मोठे परमार्थ करता आम्हीच, म्हणला. बापरे, म्हणलं आता हा दारू पेलेला आहे, याच्या गळ्यात माळ नाही, आणि हा माझ्यापेक्षा मोठा परमार्थी, बरं का दिलकी महाराज, मला कळणच ना. त्याला म्हणलं तू कस काय माझ्यापेक्षा मोठा परमार्थी, तो म्हणला ती कुठंतरी हरिपाठात वगैरे ऐकलं असेल त्यानं भोंग्यातून, सर्वा घटी राम, ते एक प्रमाण त्या वाघाचा पाठ होत, आणि त्यानं
बाराव्या अध्यात कुठेतरी ओवी वाचली असेल, पारायणातली सप्त्यातली ऐकली असेल म्हणा, जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत, किंवा प्रमाण ऐकलं विठ्ठल जळी स्थळी भरला रेता ठाव नाही उरला, ह्या दोन तीन प्रमाण त्या वाघाच्या पाठ होते महाराज. आणि वाघ तंद्रित होता नेमका त्यावेळी, आणि त्याच्या ते पाठ होते प्रमाण. आणि प्रमाण पाठ असल्यानंतर त्या वाघाने मला म्हणून दाखवले प्रमाण होते, महाराज तुमच्यापेक्षा मोठा परमार्थिक मी आहे. तुम्ही मान्य करता जगामध्ये सर्वत्र विठ्ठल भरलेला आहे, सर्वत्र भगवंत भरलेला आहे. म्हणलं हो, अरे संतांनी सांगितलं विठ्ठल जळीस तरी भरला, मान्य करतो. म्हणजे संतांनी सांगितलेला प्रत्येकाने प्रत्येक शब्द आम्ही मान्य करतो, त्याला मी छाती फुगवून सांगितलं बरं का बाप्पा, प्रत्येक शब्द शब्द आम्ही मान्य करतो. मान्य करतो म्हणल्यानंतर तो म्हणला बघा बरं का महाराज, परत बदलायचं नाही. माझ्या लक्षातच नाही त्याचा पुढचा डाव काय. मी म्हणलं बदलायचं नाही म्हणजे, अरे संतांचे वचन आहेत ते, आम्ही कसं काय बदलू. संत बोलतात ते खरंच बोलतात, आणि त्यांचं म्हणणं आम्ही मान्य करतो. विठ्ठल ह्या चराचरामध्ये भरलेला आहे. तो वाघ म्हणला बरोबर का महाराज, परत बदलायचं नाही. मी म्हणलं नाही बदलत. विठ्ठल देव ह्या जगाच्या सगळ्यात कानाकोपऱ्यामध्ये चराचरामध्ये भरलेला आहे. तो म्हणला महाराज बदलायचं नाही. अरे म्हणलं नाही ना बाबा बदलत, सांग पुढं काय. त्यानं तेवढ्या गडबडीमध्ये खिशातून बाटली काढली. महाराज बदलायचं नाही, तुमच्यापेक्षा मोठा परमार्थिक मी आहे. मी म्हणलं त्याने वाघानं बाटली काढली. तो म्हणला तुमचा देव सगळीकडे. अरे म्हणलं हो सगळीकडे. तो म्हणला तुमचा देव बाटलीत आहे. आता अगोदर म्हणलं होतं ना मी विठ्ठल जळी स्थळी, देव सगळीकडे, कुठं जागा शिल्लक राहिलेली नाहीये. आणि असं म्हटल्यानंतर त्या वाघाने बाटली काढली, म्हणला ह्याच्यात देव आहे तुमचा. आता मी म्हणलं आता संत नाही म्हणावं तर वचन खोटं ठरतंय काय. नाही म्हणाव तर वचन खोटं ठरतंय, आणि आहे म्हणाव तर अपमान होतोय. काय करावं मला कळेना. गपची उभं राहिलो तू. म्हणला तुमच्यापेक्षा मोठा परमार्थिक मी आहे. म्हणला तू अजून कस काय माझ्यापेक्षा मोठा परमार्थिक. त्यानं लगेच एक घोट घेतला आणि म्हणला घ्या तुम्ही एक घोट. म्हणला माझ्यापेक्षा मोठे परमार्थिक आहे. तुम्ही जर माझ्यापेक्षा परमार्थिक आहेत ना मोठे, तुम्ही घेऊन दाखवा. म्हणला घोट बाटलीत काय म्हणले. आता घ्या म्हणले मग एक घोट. मग या मूर्खाच्या नादी लागल्यामुळे माझा तेवढा वेळ व्यर्थ गेला, माझं सगळं ज्ञान उखंड्यावर गेलं, त्याचा काही उपयोग नाही आला त्याच्या पुढे. ह्या मूर्खाची बोलताना ज्ञानोबराय म्हणतात होऊन होऊन काय होईल, तुमची दातखिळ दुखल. वाया वाढविता वाणी शिने लहन. त्याच्या समोर जितकं तुम्ही ज्ञान पाजळाल, त्याला जितकं समजावून सांगायला जाल, तितकं त्याचं तुमचं तोंड दुखल समजावून समजावून. पण त्याची चाल नाही कुत्र्याचं शिपूट. मग हे लक्षात नाहीये. त्यावेळी लक्षात आलं की बाबा हे ज्ञानोबऱ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून असो ती वायानी कायसी मूर्खाची बोलणी. वाया वाढविता वाणी शिने लहन. जर त्याच्याशी तोंडाला तोंड दिलं तर फक्त आणि फक्त आपलं तोंड दुखल, बाकी काहीच होणार नाही. मग त्याच्यामुळे काय करा, त्या गोष्टींपासून दूर राहा, आणि दूर राहून संसाराचं दार बाजूला सोडा, आणि देवाच्या दारात येऊन उभा राहा. तिथे तुम्हाला प्रेम अनुभवायला मिळेल, संसारात प्रेम मिळणार. याचकाचा भार घेऊ नये इरझार. देवा आमच्या जन्म मरणाचा फेरा चुको, आम्हाला ह्याच जन्मामध्ये ती प्रेमाची शिदोरी देऊन टाक. आणि ती प्रेमाची शिदोरी मागितल्यानंतर तुकोबाराय देवाला स्पष्टपणे सांगतात, देवा हे जे दान मी तुझ्याकडे मागतोय, हे दान कसं आहे, मी सेवा घेतल्या वाचून तुझ्याकडे दान मागतोय. तू म्हणाल महाराज हे कोणता प्रकार आहे दानाचा, जिथं सेवा पण करायची नाही देवाची आणि त्याच्याकडून दानाची पण अपेक्षा ठेवायची, हा कोणता प्रकार आहे. महाराज याला सात्विक दान म्हटलं जातं. जे काय दानाच्या व्याख्या आहेत, दातव्यमिती दानम दीयते नुपकारिणे देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. स्वधर्म आतवते जे जे मिळेल आपण या ते दिजे बहुते सन्मान योगे. ज्ञानोबराय स्पष्टपणे सात्विक दानाची व्याख्या सांगतायत. याचकाकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जे दिलं जातं त्याला सात्विक दान म्हटलं जातं. मग तुकोबरायांकडून जर भगवंत काही अपेक्षा ठेवून देत असेल तर त्याला दान म्हणता येणार नाही, त्याला मोबदला म्हणावं लागेल. जसं दिवसभर कामाला गेल्यानंतर एखाद्या मजुराला तुम्ही त्याची मजुरी देता, तसं तुकोबरायांना ती प्रेमाची मजुरी नकोय. तुकोबराय म्हणतात मला दान पाहिजे तुझ्याकडून, बिना सेवा करता मी तुझ्याकडून ते दान घेणार आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतो.
अशा प्रकारचं जीवन आपलं असावं की देवाची सेवा न करता देखील देवाकडून आपल्याला दान मागण्याचा अधिकार मिळावा. मग त्याकरता अगोदर आपल्याला संसाराची दार बंद करून देवाच्या दारात उभं राहावं लागेल. अशा प्रकारे आपण आपल्या मर्यादेमध्ये वेळेमध्ये जितकं अभंगाचं चिंतन करता येईल तेवढं केलंय. महाराज, कुठे ना कुठेतरी हे जीवन जगत असताना मी स्वतःला थोडं भाग्यवान समजतो. कारण माझं जे बालपण असेल किंवा लहानपण असेल हे सद्गुरु श्री संत वामनभाऊ महाराजांच्या परिसरामध्ये लहानाचा मोठा झालो आणि विद्या संपादन करता भगवान बाबांच्या संगतीत आलो. याच्यापेक्षा अजून काय भाग्य पाहिजे? म्हणजे सुरुवातीचं जीवन हे अगोदर घैनीनाथ गडावर, जुन्या घैनीनाथावर गेलं. तिथे भाऊंचा सहवास, वामन सद्गुरु श्री संत वैकुंठवासी वामन भाऊंचा सहवास आमच्या वडिलांना आजोबांना मिळाला आणि त्या कृपा आशीर्वादाने त्या कृपाप्रसादाने आज चौथ्या पिढीपर्यंत आमची सेवा आली त्या घैनीनाथांच्या चरणावर. आणि तिथून पुढे शिक्षणाकरता भाऊंच्या परिसरामध्ये बालपण गेलं आणि आता विद्या कमवण्याकरता गुरुवर्य शास्त्री बाबांच्या अध्यक्षतेखाली सद्गुरु श्री संत भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये राहण्याचं भाग्य मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. महाराज, हे जीवन कुठे ना कुठेतरी कृतार्थ झाल्यासारखं वाटतं थोडं थोडं. कारण योग्यता आपली एवढी नाही आहे, पण इतकं प्रेम मिळतं, इतकं सगळ्यांचा सहवास मिळतो, इतकं सगळ्यांचं प्रेम मिळणं महाराज ही खूप दुर्मिळ गोष्ट आहे जगातली. हो, कोणी कोणावरती प्रेम करत नाही. त्या प्रेमापै आजपर्यंत बघा तुम्ही, ही मुलं आहेत ना, कितीतरी मुलं आहेत त्या प्रेमभंगातून जीव देतात, कुठं काय करतात, कुठं काय करतात. ही सगळं प्रेम संसारातील अपेक्षेवरती अवलंबून असतं. प्रेम ज्या दिवशी तुमच्या अपेक्षा संसारातून पूर्ण होत नाहीत त्या दिवशी प्रेमभंग होतो आणि त्या दिवशी कोणाचा ना कोणाचा तरी जीव जातो. ह्या संसारातील प्रेमापै आता एक तरुण मुलगा मला, म्हणजे माझ्या सहवासातला होता, संपर्कातला होता, तो आहे ना एका मुलीवरती प्रेम करायचा आणि त्या प्रेमापै ते म्हणजे मुलीला काय माहीतच नाही हा प्रेम करतोय काय करतोय. हा काय करायचा, त्याची गाडी, मोटरसायकल, त्याचं पेट्रोल आणि त्या मुलीच्या गल्लीत नुसतं हेलपाटे हाणायचा बिचारा. पेट्रोल भले 110 रुपये लिटर झाले तरी गाडी मित्राची, सगळी फुकटी मंडळी आणि हे सगळे त्या गल्लीत फेऱ्या मारायचे, फेऱ्या मारायचे. आणि ते फेऱ्या मारता मारता इतक्या फेऱ्या मारल्या, गड्यानं 2 वर्ष फेऱ्या मारल्या. आणि त्याला म्हणलं, अरे काय मूर्खपणा चाललाय हा, कसा करतो तू एवढा सगळा हे खटाटोप, इकडं पळ तिकडं पळ, इकडं जा तिकडं जा, घरच्यांचा पैसा बरबाद कर, हे कर ते कर. नाही म्हणलं, आपलं प्रेम आहे म्हणलं.
आणि त्याच्या चेहऱ्यावरती ते फिरायचा पण काहीच त्याच्या चेहऱ्यावरती भाव नसायचा. आणि 2 वर्षानंतर मला तो सहज हसताना दिसला, त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल होती. आणि स्माईल झाल्यानंतर मी म्हणलं काय झालं आज हसतोय म्हणलं तू हसतोय म्हटल्यानंतर तो गालात हसून मला म्हणाला आज ती मला बोलली. किती हा 2 वर्ष हेलपाटी हाणायचा ना बिचारा, म्हणला आज ती मला बोलली. मी म्हणलं एवढा खुश एकटाच हसायला लागला तू, म्हणला मला ती बोलली. मी म्हणलं काय बोलली, ती म्हणली परत जर ह्या गल्लीत दिसला तर टंगडं तोडून हातात देईल. म्हणजे संसारातील दिलेल्या शिव्या सुद्धा तुम्ही ते प्रेम म्हणून स्वीकारता, त्या प्रेमातून दुःख निर्माण होतं हे माहीत असून सुद्धा आपण परत त्याच संसाराच्या दारात उभा राहतो, किती निर्लज्जपणा आहे हा. महाराज संसाराची लाज वाटली पाहिजे आणि परमार्थात येताना बिनलाज होऊन आलं पाहिजे हे तुकोबारांनी सांगितलंय. तुकोबाराय स्वतः म्हणतात लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे व्यवसाय देखे तुटी येता. तुकोबाराय म्हणतात माझा व्यवसाय माझा संसार सगळा उद्ध्वस्त होता होत चाललेला आहे आणि मला आता त्याची लाज वाटायला लागलेली, लज्जा वाटे जीवा. आणि ते तुकोबाराय जेव्हा परमार्थात येतात तेव्हा तुकोबाराय काय म्हणतात, संतांची सिविले तीर्थ पायवणी लाज नाही मनी येऊ दिली. कसल्याच प्रकारची मनात लाज येऊ दिली नाही, तरुण मुलांना लाज वाटते टाळ घेण्याची कीर्तनात उभं राहण्याची. महाराज चौकात उभं राहून बिड्या फुकताना लाजत नाहीत आणि कीर्तनात टाळ घ्यायला लाजत येत. नको बा आपलं काम ऐकते, बिड्या फुकायचं काम आहे तुझं. अशा प्रकारचं जीवन नसावं महाराज. आणि आपले तरुण भाग्यवान आहेत महाराज, सगळी ही तरुण मंडळी कीर्तनाला आलेली आहे हे खूप आणि खूप, यांच्यासाठी एकदा जुनी मंडळी टाळ्या वाजव. सगळे तरुण म्हणजे उद्याचं भविष्य आहे महाराज या गावाचं, नाहीतर अनुभव महाराज काही काही गावांना आज वारच नाही पुढं टाळ आला हात लावायला, तसेच गंजणारे टाळ. लय वाईट अवस्था आहे, पण आपल्या सगळ्यांच्या किंवा भगवान बाबांच्या सान्निध्यामध्ये आल्यामुळे सगळ्या आपल्या लोकांना आपल्याला हे प्रेम अनुभवायला मिळतं आहे, हे सगळं जीवन अनुभवायला मिळतं आहे. आणि मग अशा प्रकारचं जीवन अशा प्रकारचं प्रेम आपल्याला देखील सतत उपभोगायला मिळावं त्याकरता आपण देखील संसाराच्या दारातून थोडा वेळ खैना बंद करून देवाच्या दारात उभा राहायला शिका, देवाच्या दारात यायला शिका. झालेली ही जे काही कीर्तनरूपी सेवा आहे ही कीर्तनरूपी सेवा आपण आता सद्गुरु श्री संत भगवान बाबा, सद्गुरु श्री संत वामनभाऊ महाराज, सद्गुरु श्री संत भीमसिंह महाराज यांच्या चरणावरती अर्पण करणार आहोत. सगळ्यांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचे. ज्ञानेश्वर 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 हरिभक्त परायण शुभ महाराज मते, हरिभक्त परायण बाबा महाराज मामळे. हॅलो
आताच आपण हरिभक्त परमपूज्य राजाराम महाराज शास्त्री भगवानगड विद्यार्थी यांचं ठाकलोशे द्वारी चैतन्य